वर्षभरातून अडीच एकरात विहिरीच्या पाण्याचा सुयोग वापर करत 38 ते 40 प्रकारची पिके घेणारे मौजीलाल भिलावेकर राहणार मानसू धावडी यांची कीर्तीपाणी फाउंडेशनच्या फिल्म मेकिंग टीमने बनवलेल्या पगार देणार शेत या माध्यमातून तसेच विविध वृत्तपत्रातून प्रकाशित झालेल्या बातम्यांमधून सर्वदूर पसरली, त्यामुळे आज मानसू धावडी त्यांचे शेत कृषी पर्यटनाचे ठिकाण झाले आहे. अमरावती, मुजरी, धामणगाव, वरुड, मुर्शी, नांदगाव, खंडेश्वर, आष्टी, धारणे, चिखलदरा येथून 100 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी भेटी दिल्याची माहिती मौजीलाल भिलावेकर यांनी दिली. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील जांब हे गाव पाणी फाउंडेशनच्या समृद्ध गाव या उपक्रमात सहभागी आहे. या गावातून सरपंच साहेब भगत, शरद चुंबके, संगपाल मनवर, गोपाल भोंगडे, गजानन भगत, अमर भगत, शुद्धोदन भगत, संतोष अंभोरे, विश्वनाथ इंगळे हे सर्व शेतकरी स्वखर्चाने मानसू धावडी या गावाला आले होते. मौजीलाल यांच्या शेतात खरीपमध्ये धान, मक्का, ज्वारी, अद्रक, हळद, तीळ, विविध भाजीपाला, बांधावरील लावलेली गवार, वाल, कारले, भोपळा, दोडकी, पपई, शेवगा, अश्वगंधा आणि बांधावरची वनशेती पाहून लोकांच्या मनात बरेच प्रश्न निर्माण झाले. यावेळी पगार देणार शेत या फिल्मसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलेले मौजीलाल भिलावेकर यांचे शेतीचा अभ्यास करणारे धनंजय सायरे यांनी या सर्व शेतकऱ्यांची भेट घेतली. रोजगार हमी योजनेची जोड देऊन आपल्या गावात नर्सरी निर्माण करून बिहार पॅटर्नची जोड शेताच्या बांधावर करून 1 हेक्टर शेतीवर 400 झाडे लावून 3 वर्ष 2 व्यक्तीला रोजगार मिळवून देऊ शकतो. कोरडवाहू शेतकऱ्यांना वनशेती, फळझाडे 7-12 वर नोंद करून चांगले उत्पन्नाचा स्रोत होऊ शकतो हे मौजीलाल भिलावेकर यांच्या शेतीच्या आधारे पटवून दिले. यावेळी जाम गावाचे सरपंच साहेब भगत यांनी रोजगार हमी अंतर्गत हे काम नक्की करू असे मत व्यक्त केले. अर्ध्या चक्रात करा पण मन लावून करा, जर तुम्ही नाही मौजीलाल काकाच्या पुढे निघाले तर मग बोला, कारण फक्त मन लावून करसाल तर नाही तर आपली एक एवढी धारणा आहे की ट्रॅक्टरनं नांगर वखरलं पेरलं जाय होय तिकडे काय येशील तर नाही तर जाय. फक्त हे धारणा जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तुमची शेती सुधरत नाही. बरोबर, रासायनिक सर्वात महत्वाचं आहे ते रासायनिक तुम्ही सोडसाल त्यावेळेस सोडसाल, पण त्याच्या अगोदर झाडं कटाई बंद करून झाडाची लागवड वाढवसाल त्यावेळेस तुमचं सर्व काही बरोबर राहील. जर झाडं नाही लावसाल तर इथून पुढे आणखीन बिकट परिस्थिती हे एक निश्चित आहे. त्यासाठी आपण ज्या वेळेस व्हिडिओ पाहत होतो त्या व्हिडिओमध्ये सर्वात पहिले त्यांचा मुद्दा कोणता आला होता की झाडाचा, त्या झाडातनी व झाडापासून हे विशेष म्हणजे सुबागुडचा मुद्दा होता की सुबागुडपासून हे एवढं इन्कम आपल्याला व्हिडिओत दाखवलं हे खरोखर घेतात का. या मुद्द्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो. पाहिले की खरोखर हे बा त्या फिल्ममध्ये 2-3 वेळा उल्लेख आलेला आहे सुबागुडचा की सुबागुड आपले सुबागुडपासून 1 वेळा लाकूड, 1 वेळा दवाईचं पण सांगितलेलं आहे. मग हेच विचारत आहे की त्या सुबागुडपासून तुम्ही दवाई कोणती बनवता. मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा.